तुम्हाला सर्वांचे लाडके दादा अर्थातच अजयजी कदम साहेब यांचं मात्र इथे आगमन झाले. साहेब, तुमचं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून हार्दिक 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 स्वागत आहे, वेलकम. येस, शिंगमडवाडी संघ आपला 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा प्लीज. येस, सामन्याला होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि सुरेष आपल्याला पाहायला मिळतील. तीन षटकांची लढत आहे याची नोंद घ्यायची आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. चांगबल चषक 2022 आपण दुसऱ्या पर्वामध्ये आहोत. यानंतर मात्र दोन सेमी फायनल आणि एक मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. 39 संघ काल आणि आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे आयोजित चांगबल चषक 2022 आपण पाहतोय. ही स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेत. पर्व दुसरं आहे. पंच मात्र काल आणि आज खूप चांगली कामगिरी करतायत. आमचे हेमंत तावडे सर, शशी कुलकर्णी सर आणि ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. क्रिस्टल क्लॅरिटी ज्यांची ओळख आहे असे ओमसाई MTC लाईव्ह. चेक 2 मिनिटं सर, मी विनंती करेल. चंद्रकांतजी मातने साहेब व्यासपीठावरती प्रमुख उपस्थिती आपल्या 4th प्राईसचे स्पॉन्सर समाजसेवक सन्मान्य तुम्हा अम्मा सर्वांचे लाडके दादा अर्थात अजयजी कदम साहेब उपस्थित आहे. तर विनंती करेल त्यांचा सन्मान आपल्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात यावा. मी विनंती करेल चंद्रकांतजी मातने साहेब हा सन्मान तुमच्या शुभ हस्ते करण्यात यावा. तर दादा विनंती करेल या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. येस दादा, विनंती करेल या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मी येस अतिथींचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याच दरम्यान मैदानावर काय घडले, पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार सुरेशने या ठिकाणी केलाय. दत्तात्रय साळुंके पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि त्यावर मात्र 6 धावांची मोहर उमटली. यावेळेस बॅटची अप्पर एज घेऊन बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धाव मिळते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा. मी त्याचबरोबर विनंती करेल सन्मान्य आदरणीय रणजितजी भाईगडे साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार आमच्या प्रमुख अतिथी कक्षामध्ये केला जाईल. चंद्रकांतजी मातने साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान सत्कार आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. त्याचबरोबर सन्मान्य आधार कदम साहेब मी विनंती करेल आपण देखील या, आपला देखील यथोचित सन्मान केला जाईल. सन्माननीय आधारजी कदम साहेब वेलकम साहेब, तुमचं देखील स्वागत आहे चांगभल चषक 2022 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय सागरजी कदम साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय सागरजी कदम साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर मी विनंती करेल सागर कदम साहेब या विनंती करेल आपण यायचं आहे. मी विनंती करेल त्याचबरोबर अभिजित पिसाळ साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे करण्यात यावा. सन्माननीय आदरणीय अभिजितजी पिसाळ साहेब त्याचबरोबर या, आपला देखील सन्मान चंद्रकांतजी साहेब विनंती करेल हा सन्मान आपल्या शुभ हस्ते इथे केला जाईल. त्याबरोबर अक्षयजी कदम
अक्षयजी कदम साहब विनंती करेल अपन देखी या अपला देखी सन्मान व्यासपीठावरती केला जाईल त्याबद्दल विनंती करेल सचिनजी कदम साहेब अपन देखी या अपला देखी सन्मान या आमच्या व्यासपीठावरती केला जाईल सन्माननीय सचिनजी कदम साहेब खूप खूप धन्यवाद इतर सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जराही उशीर न करता मायक्रोफोन पुन्हा एकदा युवराजी माई सर त्यांच्याकडे आपण जाऊयात थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा जाऊया आता त्यांचा उचित सन्मान या ठिकाणी झालाय पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एक गडी बाद 10 धावा SS11 महीन संघाची टॉस आपण पाहिले तर जिंकल्यानंतर शिंगमडवाडी संघाने बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय जो की प्रत्येक वेळी त्यांनी घेतलाय आणि सुरेशची मात्र विकेट या ठिकाणी गेली आहे आता आपण पाहतोय रविराज नुकताच संपन्न झालेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी पटकावलाय तो आता रविराज आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या समोर कुणाल यावेळेस टर्न खूप चांगला मिळालाय फिंगर्स रोल केले होते पिचिंग झाल्यानंतर चेंडू हलकासा वळण घेतोय वळसा घेऊन विकेट किपरचा वेध घेतोय आणि येतोय मात्र डॉट बॉल येतोय तीन तीन षटकांची लढत आहे त्यामुळे इथे कुठेतरी धावसंख्या मात्र वेगाने पुढे जाणं गरजेचं आहे यावेळेस बॅटची टॉपेज घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरनं बॅक साईडला डिक्लेअर झोन आहे तिकडे चेंडू जातोय धावसंख्या एकने पुढे सरकत 11 जाऊन पोहोचते वन वन फॉर वन एक गडी बाद 11 धावा धावफलकावर याही वेळेस बॅट्समिंग खूप चांगला पाहायला मिळाला टप्पा थोडासा पुढे ठेवला हलकासा टर्न दिला चेंडूला आणि पुन्हा चेंडू विकेट किपरचा वेध घेतोय तीन चेंडू रविराजने टाकलेत किरण सर आणि फक्त एकच धाव खर्च केली खूप चांगली गोलंदाजी तो या ठिकाणी करतोय यावेळेस क्लीन बोल्ड झालेत यष्ट्यांचा वेध घेतला यष्ट्याने सराभूत केल्यात फलंदाज बाद होईल स्पर्धा आपण पाहताय मित्रांनो चांग भल चषक 2022 नवीन फलंदाज येतोय चौथ्या क्रमांकावर विशाल आतापर्यंत 4 चेंडू हाताळले तर विराजने फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि विकेट सलामीला आलेल्या कुणालची या ठिकाणी काढून दिली आहे धावसंख्या मात्र पुढे सरकत नाहीये 11 थांबली आहे या सामन्यानंतर आपण पाहिलं तर अजून अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय 5 चेंडू किरण सर फक्त 1 धाव खर्च केली आहे रविराजने 5 चेंडू 1 धाव खर्च करून 1 विकेट इकॉनॉमिकल पूर्णपणे स्पेल हाताळलाय कंजूस गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे शेवटचा एक बॉल या दुसऱ्या षटकातील यावेळेस समोर खेचलाय लॉंग ऑनला अनिकेत 1 बाउट चेंडूवर वेगाने जातोय शेवटच्या बॉलवर सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय तो म्हणजे विशाल 2 षटकाच्या अंती 2 गडी बाद धावसंख्या आहे ती म्हणजे 12 थँक्यू सो मच महेशदादा पाटील साहेब आपण आलात आणि या स्पर्धेला आपली एक सदिच्छा भेट दिलीत त्याबद्दल आपल्या मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आमच्या संपूर्ण ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे टीमच्या वतीने चला नाव बॅक टू क्रिकेट किरण सर धावसंख्या फक्त 12 आहे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय अगदी
ओहो नो बॉल चा इशारा यावी मात्र पंचांनी दिला गेलाय. पहा होय लक्ष होतं पंचांचं. लेग अंपायर कौतुक करायला हवे सर. प्रत्येक छोट्या छोट्या ऍक्शन वरती नजर आहे. यावेळी मात्र थ्रो गोलंदाज म्हणून आणि केतला आपण पाहिलं तर थांबवलं जाईल आणि तदनंतर आपण पाहिलं तर पॅनल्टीच्या 3 आणि 9 ची 1 4 धावा इथे मात्र स्कोअर कार्डवरती लावल्या जातात. आणि या 4 धाव्याने स्कोअर कार्ड मात्र थोडासा पुढे जातोय जो 16 घरामध्ये जाऊन पोहोचतोय. नक्कीच किरण सर आणि शिंगमोडेवाडीच्या संघनायकाला देखील गोलंदाजी करण्यापासून थांबवलं होतं ज्याने पहिले 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते. नंतरचा चेंडूवर मात्र त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबद्दल या ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात आला होता. आता अनिकेत या पुढे या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही याची नोंद आपण घ्यायची आहे. 4 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर 2 गडी बाद. आणि आता शेवटचं षटक थोडं स्पीडअप करायचं महीन संघ. या सांगण्या या सामन्यानंतर आपल्याला अजून 3 सामने अजून खेळवायचे आहेत. यावेळेस बॅकफूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. फ्रीडचा बॉल होता. कोणती धाव इथे येत नाहीये. धावसंख्या आपण पाहिली तर 16 स्थिरावले. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस बॅटीचा बाहेरचा कडा घेतलाय. आउटसाइड एज घेतलीये आणि अगदी फ्लाय स्लीप जर असती तर नक्कीचा कॅश असता. एक धाव मिळाली. धावसंख्या पुढे गेली 17. या अतिरिक्त खर्च केलेल्या महीन संघाने 4 धावा शेवटच्या क्षणी कदाचित त्यांना धोक्याचे ठरू शकतात. यावेळेस कार्पेट खूप चांगलं क्षेत्ररक्षण दत्तादादांचं. मात्र डायरेक्ट थ्रो इथे मात्र आपल्याला पाहायला गेलं तर प्रयत्न होता मात्र वेद काही घेता आला नाहीये. त्या दरम्यान एक धाव मिळाली. धावसंख्या 18 जाऊन पोहोचली. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि कुसरून सनबोर आणि जिंती तिन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे दुसऱ्या इनिंग नंतर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण व्यासपीठाजवळ यायचंय आपली टीम घेऊन. यावेळेस पंच केले बॉलला. बॉल हवेत आणि बॉल जातोय सी बार रेषा पलीकडे. वाडीश लॉंग ऑफला क्लिअर करत हा चेंडू गेलाय 6 धावसंख्येसाठी. विशालच्या बॅटमन अभिषेकच्या बॅटमन आलाय हा षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जाते 24 घरामध्ये आणि अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगली फटकेबाजी. यावेळेस क्रॉस बॅटेड खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. वन बाउंस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थ्रो थोडासा ओव्हर द बॉलर आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथे पुन्हा आल्यात. धावसंख्या पुन्हा पुढे सरकली 26 आणि शेवटचा एक बॉल शिल्लक. यावेळेस रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज होतोय बाद. तर शेवटच्या बॉलवर कोणती धाव येत नाहीये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली स्कोर कार्डवर 26 आणि SS11 महिंद संघासमोर लक्ष असेल ते म्हणजे 18 चेंडू आणि 27 धावसंख्येचं. चला थोडंसं स्पीडअप करायचं. चला VCC सनबूर नवलाई स्पोर्ट जिंते आणि मळाई देवी कुसरून
चला आपली टीम घेऊन आपण यायचंय मैदानाच्या बाजूने, यायचंय मैदानाच्या मधून नाही, या आपण चला रिपोर्ट करा मैदानाच्या बाजूवरून आपण थांबायचं. या इनिंग नंतर लगेच चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि सेमीफायनलच्या लढती या ठिकाणी त्याचा ड्रॉ इथे संपन्न केला जाईल याची नोंद घ्यायची आपण. लक्ष आहे 27 धाव संख्येचं. चला 27 धाव संख्येच्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे. तीन षटक आहेत, प्रति षटक रिक्वायर्ड रन रेट 9 रन्स पर ओव्हर. विजय त्याच्या जोडीला रोहन नॉन स्ट्राईकला, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अभिषेक. चला मॅचला सुरुवात करायची आहे. यानंतर अजून तीन मॅचेस आहेत, दोन सेमीफायनल आणि एक फायनल. क्वार्टर फायनलचा हा महामुकाबला आपण पाहता मित्रांनो. पहिला चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय अभिषेकचं. राईट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात केली आपल्या या षटकाची. पहिला चेंडू मात्र कोणती धाव येत नाहीये, निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. हे बॅटल खूप चांगलं पाहायला मिळणार यावेळेस. बॅट छलकीशी कडा घेतली आणि बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळते, अकाउंट ओपन होतंय. आपण पाहिलं तर महीन संघाचं सत्तावीस करायच्यात, एक धाव आली दोन चेंडू मध्ये, म्हणजे आता सव्वीसची गरज आहे. शिल्लक चेंडू असतील 16. हाफ ट्रॅकर बॉल ऑफसाईडच्या बॉलला ऑनसाईडला खेचून टो लावलाय. अक्षरशः चपराक लगावलीय बॉलला, मात्र डिस्पॅच केलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धाव संख्येसाठी. हा ब्रँडेड षटकार विजयच्या बॅटमधनं. धाव संख्या 7. यावेळेस अजून एक दमदार फटका. मात्र किती धावा मिळतील? येस, ऍक्शन रिप्ले आपण या ठिकाणी बघूया. तर विजय शेवाळे यांच्या प्रत्येक षटकाराला अक्षयदादा मालुसरे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल.
यस वन बाउन्स आहे, यस चौकार आहे, वन बाउन्स आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेर गेलाय टप्पा पडून. धावसंख्या 4 ने पुढे सरकून 11 वर जाऊन पोहोचले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल भरपूर वेळ हवेमध्ये, इथे कॅश ड्रॉप झाला विजय शेवाळेचा आणि एक जीवदान त्याला मिळालंय. दोन धावा इथे वसूल केल्या, दोन धावे आणि धावफलक पुढे सरकतय 13 वर. तर अक्षयदादा मालुसरे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं कॅश प्राईज आहे विजयसाठी. धावसंख्या 13, आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. टार्गेट 27 धावसंख्येचं. यावेळेस अखू टप्प्याचा बॉल 22 रूपामध्ये विकेट किपर आणि फ्लाय स्लिपला देखील बीट करून चेंडूर गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळाली आहे, धावसंख्या 14. आता इथून पुढे 13 गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज. थोडं स्पीडअप करायचंय, विनंती असेल शिंगमोडेवाडी संघ. यानंतर अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत आणि मला वाटतं त्या 2-2 ओव्हरच्याच खेळवाव्या लागतील किरण सर, कारण 5 वाजत आलेत आणि अजून 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला थोडासा स्पीडअप घ्या. अगदी 2-2 षटकांच्याच इथून पुढच्या मॅचेस खेळवायला लागतील. अगदी फायनल सुद्धा 2 षटकांचीच होईल मला वाटतंय, कारण की उशीर खूप झालाय. सध्या आपण पाहिलं तर अंधार लवकर येतो, बॅड लाईट लवकर येते मैदानामध्ये. गुरुदशी मार्कवर विजय आपल्याला पाहायला मिळतील किरण सर. आणि समोर डावखुरे हाताचा फलंदाज ज्याने गेल्या सामन्यामध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले होते, तो म्हणजे रोहन. टीमचा कॅप्टन, नवनिर्वाचित संघनायक, न्यू कॅप्टन. चला शिगमोडवाडी संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यस 14 धावा धावफलकावर आहेत. पहिलाच बॉल यावेळेस हुक केलाय, मात्र बॉल किती धावसंख्येसाठी जातोय, सिंगलच मिळते. एकच धाव, आता 11 मध्ये 12 गरज आहे. 11 चेंडू 12 धावसंख्येची गरज. संघाची धावसंख्या 15, 27 टार्गेट आहे. रोहन आणि त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करतोय तो विजय. अगदी मॅच आपण पाहिली तर शांत मैदान यासाठी झाले, कारण की प्रत्येकाला माहिती आहे चिट्टीमध्ये जाण्यासाठी मात्र जरूर. ओहो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न रोहन, आपण पाहिलं त्याच्या फेवरेट झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो, तो झोन तयार करण्याचा प्रयत्न करतोय. जिथे टार्गेट आपण पाहिले तर 27 टार्गेट आहे. धावसंख्या 16 घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 10-11 समीकरण आहे, मात्र यावेळी आपण पाहिलं तर 10-11 समीकरणापर्यंत पोहोचत असताना गोलंदाजी कशा पद्धतीने पेच तयार करते, गोलंदाजी कशा पद्धतीने समीकरण अवघड करते हे देखील पाहणं महत्वाचं ठरू शकतं. ओहो ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला पिचिंग, यावेळी जरूर संधी यावेळी कुठली धाव नाही आहे. मॅच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू जातोय, मॅच बनली जाऊ शकते गोलंदाजीच्या दिशेने जर विचार केला तर. मॅच सिंपल आहे, पण सिंपलला तुम्ही आणखीन अवघड करू शकता. विकेट नाही येत तर निर्धाव वरती मॅच धरू शकता नक्कीच. आणि विजयच्या प्रत्येक षटकाराला बंटाभाई यांच्याकडनं देखील 201 रुपयाचं कॅश प्राईज, रोहनच्या पण प्रत्येक षटकाराला. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केलाय. दोघांसाठी पारितोषिक आले बंटाभाई यांच्याकडनं, प्रत्येक षटकाराला 201 विजय आणि रोहनसाठी. धावसंख्या अजूनही स्थिर आहे किरण सर 16 वर. लगातार 2 चेंडू डॉट आलेत विजयचे, पूर्णपणे थांबवलंय त्यांनी फलंदाजाला. अजूनही आपण जर पाहिलं तर 11 धावसंख्येची गरज आहे आणि येणारे चेंडू असतील ते म्हणजे 8 चेंडू 11. गोलंदाजी खूप चांगली इथे होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर कॅच पकडली जाते आणि इथे मात्र मॅच पकडली की काय शिंगमोडवाडी संघाने, मात्र अजूनही भरपूर फलंदाज येणं बाकी आहे. रोहन मात्र बाद होतोय आणि रविराज मात्र मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. आता 7 चेंडू 11.
समीकरण सात चेंडू अकराची गरज आहे. सात चेंडू अकराचं समीकरण हवं आहे. एका साईडला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने कुठली टीम आहे सिंगमोडेवाडी संघ होय त्यांना देखील संधी आहे, कारण की गोलंदाजाने त्यांना संधी दिली आहे. गोलंदाज आपण पहिले त्यांना मॅच मध्ये घेतोय, हळूहळू मॅच मध्ये आणतोय, हळूहळू मॅच मध्ये स्थिर करतोय. आणि यावेळी मात्र शेवटचा इम्पॉर्टंट होता यावेळी आपण पाहिलं तर होय इम्पॉर्टंट चेंडू डिक्लेअर झोन साठी जातोय. एकच धाव येते. समीकरण आपण पाहिलं तर येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी दहा धावांची गरज. थोडासा स्पीडअप घ्यायचा, सेमीफायनल फायनल आपल्याला खेळवायची आहे. थोडासा स्पीडअप घ्या मित्रांनो. चला आज बक्षीस समारंभ पण खूप मोठा असेल, कारण की मान्यवर व्यासपीठावरती जास्त असतील. आयोजन मोठं आहे, चर्चा चांगली आहे. आज चांगलं चषक 2022 आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हळूहळू दिवस आजचा छोटा आहे, कारण की प्रत्येक दिवस छोटा होत चाललाय. थंडीचे दिवस सध्या चालू आहेत आणि म्हणून की काय आयोजनाला काळजी घ्यावी लागते टायमिंगची, आणि तीच काळजीच्या भीती आम्ही तुमच्या मागे लागतोय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सहा चेंडू सहा धावा याच गोलंदाजाने डिफेंड केल्या होत्या. त्याचं नाव होतं विक्रम आणि विक्रमनी ती कामगिरी याआधी याआधीच्या मॅचमध्ये केली होती. मात्र यावेळी समोर संघ वेगळा आहे. यावेळी आपण पाहिलं तर समोर फलंदाज वेगळा आहे. दबाव मात्र त्या दबावामधून कसं खेळावं हे विक्रमने मात्र मागच्या मॅचमध्ये धडे घेतलेत. मात्र सिलॅबर्स यावेळी थोडासा वेगळा आहे. जाऊयात पुढे. जिथे स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं तर विजय आहे. मागचे दोन मॅच विजय शांत राहिला. संधी त्याला आहे दोन्ही मॅचचा धावसंख्या भरून काढण्याची. ओहो यावेळी ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा दिला जातो. पंच आपल्याकडे बळतात स्वेअर मारण्यासाठी. यावेळी मात्र घोषणा होते जिथे आपण पाहिलं तर समीकरण सहा नऊचं मात्र यावेळी सांगितलं जात आहे. नक्कीच सहा चेंडू नऊची गरज आहे. हा एक व्हाईट बॉल अतिरिक्त धाव देऊन गेलाय, एक आत्मविश्वास देऊन गेलाय की काय 18 धावा धाव फलकावर आहेत. सहा मध्ये नऊची गरज आहे विजय स्ट्राईकला. आखू टप्प्याचा बॉल आणि सरळ लॉंगॉनला, इथे मात्र कॅच ड्रॉप होते. आपण पाहिलं तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात वैभव आणि त्याच्याकडनं हा झेल निसटलाय किरण सर, आणि एक धाव मात्र त्या दरम्यान धावून पूर्ण केली आहे. आता पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी रन चेस आहे. स्पर्धेचा नियम नक्कीच आपण मगाशी जसा उल्लेख केला की विक्रमने सहा बॉल सहा डिफेंड केल्या होत्या, मात्र आता सहा मध्ये 10 डावा डिफेंड करत असताना पहिला बॉल वाईड, नंतरचा बॉल एक धाव, पाच मध्ये 8. वैभव आणि यावेळी मात्र काय असेल. ओ बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये दबाव जरूर होता, मात्र यावेळी कुठलाही दबाव नाहीये. सॅम येतोय चेंडूच्या खाली, विकेटचं पतन होतंय. महत्वाची विकेट, महत्वाची कॅच. या आधीच्या चेंडूवरती देखील असंच चित्र तयार झालं होतं, मात्र क्षेत्ररक्षक तेव्हा वेगळा होता. यावेळी ते क्षेत्ररक्षक सॅम असताना त्याने चुकी केलेली नाहीये. विकेट मात्र माघारी जाते. समीकरण पाहिलं तर येणारे चार चेंडू आणि 8 धावेची गरज. वा एका साईडला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कुसरून संघ जिंती संघ वर गेला, आज VCC वर गेला. आता कोणाची पारी, आता कोण असेल. यावेळी नवीन फलंदाज आपण पाहिलं तर प्रशांत मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रशांत आणि विजय आणि प्रशांत समोर विक्रमची गोलंदाजी आहे. मागच्या मॅचमध्ये विक्रमने ही कारनामा केलाय. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती त्याने मॅन ऑफ द मॅच पटकावलाय. यावेळी मात्र कोण असेल मॅन ऑफ द मॅच, यावेळी कोण असेल चिठ्ठीमध्ये. तीन चिठ्ठीची तर नावं लिहिलेत, चौथ्या चिठ्ठीसाठी आपण पेन खाली ठेवला, मात्र तिथे नाव कोणाचं लिहिलं जाईल. चार चेंडू 8-4 समीकरण यावेळी समोर आहे. ओ फटका दर्जेदार स्वीप करण्याचा प्रयत्न, बैठा खेळण्याचा प्रयत्न, कॅच मात्र ड्रॉप. मात्र यावेळी अवघड होती ही कॅच, ती सोपी करण्याची प्रयत्न जरूर. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र जरूर जाते. तीन चेंडू 7 धावा, व्हॉट अ मॅच. तीन चेंडू 7 धावेची गरज. वा उद विकेट
ओ फटका चांगला आहे, ओव्हर द कव्हर हेड, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अडवण्यासाठी आवाज मात्र सॅमने दिला, मात्र तो आवाज कानापर्यंत पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषे पार पोहोचला गेला. 2-3 समीकरण, चर्चा होती मॅच कधीही टर्न होऊ शकते, एक चुकीचा टप्पा मॅच इथे हातातून जाताना, मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चर्चा होते मैदानाकडे, गोलंदाज जवळ आलं जात आहे, समजवलं जात आहे, चर्चा होते, कानमंत्र होते, थोडासा अनुभव शेअर केला जातोय, अनुभवाचे बोल सांगितले जातात. येणारे 2 आणि विजयासाठी युवराज सर 3 धावेची गरज आहे. नक्कीच, पण कौतुक करेल प्रशांत, अचूक टायमिंग त्यांनी साधलं, टप्पा लवकर ओळखला चेंडूचा, चेंडूच्या गतीचा वापर केला आणि फक्त प्रॉपर टायमिंगच्या जोरावर आज चौका. नक्की क्षेत्ररक्षकांनं देखील तिथे थोडीशी चुकी झाली, त्याबद्दल कोणतंही दुमत नाहीये. 2 बॉल 3 गरज आहे, 24 झाले, 27 करायचे आहेत. चला थोडं स्पीडअप करायचंय, सुरेश थोडं स्पीडअप करा प्लीज. येस वेलकम दादासू जाधव साहेब. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे, इथे संधी आहे, पहिली धाव वेगाने कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 3-4 चेंडूच्या खाली येत आहेत आणि इथे आता रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. किरण सर, सामना बरोबरीत आलाय आणि आता एक बॉल मध्ये एकची गरज आहे, एक चेंडू एक धाव. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. अनिकेत आता जातोय, फलंदाज कोण असेल स्ट्रायकिंगला, प्रशांत आहे स्ट्रायकिंगला. रनआउट, 3 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केला, कॅच साठी जायला हवं होतं का, कॅच यावी प्रयत्न करायला हवा होता का, शेवटची मुवमेंट होती. अनिकेत मैदानामध्ये गेलाय, एक चेंडू एक धाव, अशा वेळी मात्र मनामधली धग धग ही 2 आपण पाहिलं तर अगदी डबल मध्ये जाते. वा, वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. एक चेंडू एक धावा, अशी मॅच होणे नाहीये, असा क्रिकेटचा सामना होणार नाहीये, कारण की चांगबल चषक 2022 ची प्रत्येक मॅच ही शेवटच्या षटकापर्यंत गेल्या, आता तर मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन पोहोचल्या, अशी मॅचला रंग नाहीये, कारण की ही मॅच इथे मात्र एक चेंडू एक पर्यंत येऊन पोहोचले. वा, कोण असेल एक चेंडू एक या समीकरणामध्ये राजा ठरेल, कोण असेल जो या मॅच मध्ये विजय घेऊन चौथ्या फेरीमध्ये जाईल. थोडासा वेळ दिला जातोय, कारण की एक चेंडू एक धावेची गरज, मात्र स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप घ्यायचा. वॉट अ मॅच, पैसा वसूल करणारी मॅच. प्रेक्षकांना आज मैदानामध्ये थोडीशी घाई करा, थोडीशी क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायचं. सुरेश, आपण पाहिलं तर मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तयार आहे, अगदी 2 पर्यंत मॅच थांबवायची आहे, कारण की अगदी आपल्या पाटण तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शरदजी एकावडे साहेब यांचं मात्र आगमन झालंय. त्यांच्या समवेत आमचा संपूर्ण, आपण पाहिलं तर असोसिएशन आमचा संपूर्ण ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वेचा आयोजक त्यांच्यासोबत आहेत. साहेब विनंती करेल, या साहेब आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून हार्दिक 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 स्वागत आहे, वेलकम. तुम्ही आलात या व्यासपीठाची मात्र शोभा वाढली जाईल, तुम्ही आला त्या व्यासपीठाला चार चांद लागले जाईल, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. येस, मॅचला चालू करूयात. एक चेंडू एक धावेची गरज, एक चेंडू एक धाव, वॉट अ मॅच. ओहो, इथे इथे एक चेंडू आपण पाहिलं तर हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक कव्हरचा हलवला होता, तो घेतला होता सिली पॉइंटला, इथे गणित फसलं. मॅच मात्र यावेळी आपण पाहिलं तर SS11 महीन संघाच्या दिशेने हसली, फसलेली मॅच हसत असताना यावेळी मात्र आपण पाहतोय SS11 महीन संघ चिट्टीमध्ये जातोय आणि रोहनच्या कॅप्टनशिपमध्ये पहिल्यांदा संघ सेमीफायनलच्या दिशेने